मौदा टी पॉइंट से केसलापुर मार्ग में राहगीरों के लिए जानलेवा साबित हो रहा है। 13 किलोमीटर के इस मार्ग पर बड़े ही बड़े गड्ढे होने के कारण, इन गड्ढों में बारिश का पानी जमा होने के कारण इस मार्ग पर कई बार दुर्घटनाएं हो चुकी हैं, लेकिन सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारा इन गड्ढों को अभी तक नहीं बुझाया गया। विविध कंपनियों में काम करने वाले कामगार इस मार्ग से आवागमन करते हैं। इसी मार्ग पर विविध शासकीय कार्यालय, स्कूल, कॉलेज है, लेकिन इस मार्ग की दुरुस्ती के लिए बांधकाम विभाग पूरी तरीके से अनदेखी कर रहा है, ऐसा आरोप सामाजिक कार्यकर्ता नरेश मोटघरे ने लगाया है। विविध कंपनी में काम करने वाले कामगार इस मार्ग से आवागमन करते हैं। इस मार्ग पर विविध शासकीय कार्यालय, स्कूल, कॉलेज हैं, लेकिन इस मार्ग की दुरुस्ती के लिए बांधकाम विभाग पूरी तरीके से अनदेखी करने का आरोप सामाजिक कार्यकर्ता नरेश मोटघरे ने लगाया है। केसलापुर दे रबड़ी वाला 3 किलोमीटर का रास्ता है। यह रस्त्या एवडी वर्दळ है कि सकाळी 8 वाजतापासून तो रात्री 10 वाजेपर्यंत एनटीपीसी, पेन्नार अल्युमिनियम, हिंडलको, 4G या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे। यामध्ये रोजगाराच्या निमित्ताने सकाळपासून मुलं घरून निघतात, रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत त्यांच्या शिफ्ट सुरू असतात, त्यानुसार ते घरी रात्री 11-12 वाजतात। परंतु या रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहे की जीव घेणा प्रकार कालच झालेला आहे। 18 ते 20 वर्षाचा मुलगा तिळगे कॉलेज टी पॉइंटवरती खूप मोठा खड्डा पडला आहे त्या ठिकाणी। तो अचानक जात असताना त्या गाडीच्या त्या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर असा पडला की त्याचा आवाज त्या गाडीचा खूप दूरपर्यंत गेला, आणि अशातच तिथे त्या ठिकाणी काही मुलं होती, त्यांनी माझा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी धावत गेला, बघितलं तो तडफडत होता, बेहोश झाला। मला फोन केल्यानंतर मी लगेच माझी गाडी घेऊन त्याला मैत्री हॉस्पिटलला गेलो। घेऊन मैत्री हॉस्पिटलवाल्यांनी त्याला डॉक्टर सावरकरकडे पाठवलं, परंतु तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याचा हात त्याच्या डोक्याला त्याच्या कमरेला एवढं लागलं आहे की त्याचा हात तर अक्षरशः छेंदामेंदा झाला आहे। त्यांनी सांगितलं की आयुष्य त्याचा हात येईल की नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही। शासनाचे जे अधिकारी आहेत यांनी त्याकडे त्वरित लक्ष दिलं पाहिजे। जेव्हा पेपरला येतात, न्यूज येतात, पदाधिकारी बोलतात, त्यावेळी ते धावून पडतात, परंतु एका त्याचा जीव गेल्यानंतर धावल्यानंतर काही अर्थ नाही। आणि म्हणून माझी विनंती, कडकडीची विनंती आहे की हे रस्ते जे वर्दळीचे रस्ते आहेत त्वरित दुरुस्त झाले पाहिजे। एनबीसी न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट।